नमस्कार मित्रांनो कृषी मित्र राजू या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो सोयाबीन निघाल्यानंतरचं सोयाबीन निघाल्यानंतर आपण काय नियोजन करणार आहोत हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला मी सांगणार आहे तर हे आपण साडेतीन फुटाचा बेड केला होता सोयाबीनसाठी तर याच्यामध्ये आपण मका घेणार आहे तर हे पाणी आपण कससाठी देत आहे तर आत्ता सध्याला रान एकदम कडक आलेलं आहे त्याच्यामुळे हे नालीमधला भाग जो आहे तो एकदम कडक आलेला आहे याच्यामध्ये आपल्याला कोळपी मारायचे आहेत कारण की याच्यामध्ये थोडीशी आपल्याला मशाल करायची आहे त्यासाठी आपण थोडंसं साधारण दोन पाईपावर एक नव जल आपण दोन तास पाणी सुरुवातीला याच्यामध्ये आपण भिजून घेणार आहोत त्यानंतर दोन दिवसामध्ये लगेच याच्यामध्ये आपण कोळपी फिरणार फिरव फिरवणार आहे आणि त्याच्या त्याच्यासोबत आपण खतसुद्धा याच्यामध्ये टाकणार आहे आणि लगेच दुसऱ्या दिवशी याच्यामध्ये आपण मक्याची टोकन करणार आहे सु तु त्याचासुद्धा एक व्हिडिओ येईल आपल्या यूट्यूब चॅनलवर तर अशा पद्धतीने आपण सोयाबीन निघल्यानंतर असं आपलं नियोजन आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांचं असं एक म्हणणं होतं की याच सोयाबीनच्या बेडवर बर, हरभरा घेता येईल का तर बिंदास तुम्ही हरभरा घेऊ घेऊ शकता याच्यामध्ये काहीच अडचण जाणार नाही आता आपण मक्का नारेमध्ये घेणार आहे जर आपल्याला हरभरा घ्यायचा असेल तर बेडवर घ्या लागेल ला हरभरा आपल्याला तर अशा पद्धतीने आपण नियोजन करू शकतो तर बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटतं की हरभरा मरते का याच्यामध्ये तर बिलकुल हरभरा मरत नाही आता मग तुम्ही याच बेडवर सुरुवातीला पाणी ओलं करून घ्यायचं रान आणि नंतर हरभराची टोकून करायची शक्यतोवर बीज प्रक्रिया खूप आवश्यक आहे कारण की हरभरा थोडंसं नाजूक असतो थो। त्याच्यामुळे बीज प्रक्रिया व्यवस्थित चांगल्या पद्धतीने करणं आवश्यक आहे तर हरभरेसुद्धा घेऊ शकता त्याच्यामध्ये आपण तनाशकसुद्धा मारलेलं आहे राऊंड ऑफ आता थोडंफार गवत दिसत याच्यामध्ये तर हे गवत हळूहळू मरेल याला काही वेचून घेण्याची काय गरज नाही तर अशा पद्धतीने आपण हरभऱ्याचं किंवा मग मक्याचं नियोजन करू शकता आपण याच्या टोकनचे व्हिडिओ आणि सुद्धा व्हिडिओ या लगेच दोन दोन दिवसामध्ये आपण टाकणार आहे आता सोयाबीनची जी गडबड आहे होती आपली ती थोडीफार संपत आलेली आहे फक्त आपले आता नऊशे ब्याण्णव आणि सहाशे बारा हे सोयाबीन दोन प्लॉट आपले काढायचे राहिले ते सुद्धा आपण या दोन दिवसामध्ये काढू तोपर्यंत हे सुद्धा काम करून घेणं म महत्वाचं आहे कारण की एक एक दिवस लेट लेट होत चाललेलं ले। ले। आहे त्याच्यामध्ये तर जेवढं काम आपले फास्ट होतील कारण की समोर चालून पाणी पुरेल नाही पुरेल याची काय शाश्वती नाही म्हणून जेवढं आपण लवकर होईल आता सध्याला नाल्याला पाणी आहे नालेसुद्धा वाहत आहे तोपर्यंत नाल्याचं पाणी उपसून घेणार आपण आणि नंतर विहिरीचं चा पाणी चालू करणार